नाशिक जिल्ह्यातील पैठणीचे शहर म्हणून येवला शहराची ओळख आहे। 2 दिवसांपूर्वी कोरोनाबाधित प्रथमच महिला रुग्ण आढळल्याने या ठिकाणी एकच खळबळ उडाली। कोविड-19 चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या 9 जणांपैकी 5 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्याने येवल्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर येवल्यात 9 पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती येवला तहसीलदार रोहिदास वारोळे यांनी दिली आहे। सर्व येवला तालुक्यातील नागरिकांना जाहीर आवाहन करतो की येवला तालुक्यामध्ये आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह सुरुवातीला 1 आणि त्यानंतर 5 असे एकूण 6 रुग्ण आढळलेले आहेत। त्या अनुषंगाने आपण येवला नगरपालिका हद्द पूर्णपणे सील केलेली आहे। तसेच दिनांक 25 पासून ते 28 पर्यंत आपण पूर्णतः सर्व अत्यावश्यक सेवासह सर्व व्यवहार बंद ठेवलेले आहेत। तरी येवला नगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना मी या निमित्ताने विनंती करतो की आपण सर्व नागरिकांनी येथील यापुढील कालावधीमध्ये मास्कचा वापर करायचा आहे। तसे आपल्या जे काही अत्यावश्यक सेवा आहे, किराणा असेल, भाजीपाला असेल, फळे असतील, नंतर इतर जे काही सेवा आहेत ह्या आपण दिनांक 29 पासून आपल्याला घरपोच सेवा देण्याचं नियोजन केलेलं आहे। त्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने तशी त्याबाबतची यादी कालच जाहीर केलेली आहे। आपल्या सर्वांना पुन्हा एक विनंती करण्यात येते की जरी 28 पर्यंत आपण पूर्णतः बंद पालन केलेलं आहे, परंतु या कोरोना आजाराचा संसर्ग फैलाव रोखण्यासाठी आपणाला दिनांक 9 मे 2020 पर्यंत आपल्याला लॉकडाऊनच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या टोटल पालन करायचे आहेत। जे काही नियम घालून दिले आहेत शासनाने आणि आपला कंटेनमेंट झोन जाहीर झाला असल्याने त्या झोनच्या अनुषंगाने जी काही नियमावली आहे त्याचं सर्व नागरिकांनी तंतोतंत पालन करायचं आहे। आपल्या सर्वांना असे सांगतो की बरेचशा लोकांना ग्रह असा आहे की 29 नंतर सर्व दुकानं वगैरे उघडतील आणि आपल्याला सेवा मिळतील, तर तसं नसून आपल्याला घरपोच सर्व सेवा दिल्या जाणार आहेत। त्यासाठी प्रशासनाने नियोजन केलेलं आहे, कुठल्याही प्रकारचे जागर थांबून कुठल्याही प्रकारची विक्री भाजीपाला असो, फळे असो किंवा दूध असो याची कुठल्याही ठिकाणी विक्री होणार नसून आपल्या त्या सेवा सर्व घरपोच दिल्या जाणार आहेत। त्यासाठी तालुक्यातील जे काही स्वयंसेवी संस्था आहेत, माणुसकी फाउंडेशन असेल, सोशल फोरम असेल, इतर काही स्वयंसेवी संस्था असतील, तर त्यांचे प्रतिनिधीमार्फत आपल्याला फोन कॉलवर सर्व या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीबाबत आपल्या तालुका प्रशासनाला सहकार्य करावं। दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे, हा जो संसर्ग सुरू झालेला आहे तर तो आपल्याला प्रतिबंध करण्यासाठी सर्व नागरिकांना मी विनंती करू इच्छितो की आपण कुठल्या प्रकारचे अफवा पसरू नका, मनामध्ये भीती बाळगू नका। तालुका प्रशासनाने जे काही आपल्याकडे रुग्ण आढळले आहेत त्या रुग्णाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत हाय रिस्क मधले आपण 20 लोक नाशिक जिल्हा रुग्णालयाकडे आपण वर्ग केलेले आहेत, तर त्यांची स्वॅब तपासणी होऊन त्याबाबतचा निकाल लवकरच मिळेल आपल्याला। परंतु इतर जे काही लो रिस्कमध्ये लोक आहेत तर ते टोटल आपण 88 लोक होम क्वारंटाईन केलेले आहेत, त्यांना सर्व सूचना देण्यात आलेल्या असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। त्यांना होम क्वारंटाईनबाबत सक्त सूचना देण्यात येऊन त्यांच्या सर्व्हेसाठी आपण शिक्षकांची नेमणूक केलेली आहे। तसेच तालुका प्रशासनाने आज नगरपालिका हद्दीमध्ये संसर्ग सुरू झाल्यापासून आपण 45 पथकांची आरोग्य पथकांची नेमणूक केलेली आहे। सदर पथके घरोघर जाऊन सर्व जे काही कुटुंब आहेत तर त्यांच्यामध्ये कोणी एखादा सदस्य आजारी असेल, त्याला सर्दी ताप खोकला वगैरे असे लक्षणं असतील तर त्याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम सदर पथकामार्फत सुरू आहे। ज्या सदस्याला काही लक्षणं असतील तर त्याचा मोबाईल नंबर कृपा करून सर्व नागरिकांनी सदर पथकांना द्यायचा आहे। या निमित्ताने विशेष करून मुस्लिम बाहुल एरियामध्ये मी जाहीर आवाहन करतो की बरेचसे सदस्य किंवा नागरिक या पथकांना कुठल्याही प्रकारची मदत करत नाहीत असं आम्हाला तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून माहिती मिळालेली आहे। तर कृपा करून पुनश्च मी सर्व नागरिकांना विनंती करतो की सदरचा सर्वे हा फक्त आपल्या कोरोना जो काही संसर्ग आहे त्याच्या अनुषंगाने करण्यात येत आहे, जेणेकरून आपल्याला कोणी एखादा सिम्पटम्स असलेला व्यक्ती ते जर आयडेंटिफाय झाला तर तात्काळ त्याच्यावर आपल्याला प्रतिबंध करता येईल, हाच त्याच्यामागे एकमेव उद्देश आहे। तर कृपा करून त्याबाबत कुठल्याही प्रकारचा कोणी गैरसमज करू नये। सर्व नागरिकांना पुनश्च मी विनंती करतो की आपल्या तालुका प्रशासनाने जी काही तालुका आपत्ती समिती आहे आपले समितीचे सर्व सदस्य याबाबत सतर्क असून
कुठल्या प्रकारची नागरिकांनी मनामध्ये भीती किंवा अफवा पसरू नये, भीती बाळगू नये, तसेच अफवांवर देखील विश्वास ठेवू नयेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासणी सर्व्हेसाठी सहकार्य करावे, तसेच ग्रामीण भागातील लोकांनी येवल्यात 9 तारखेपर्यंत येणे टाळावे असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. प्रतिनिधी विजय खैरणार, SP 24 तास येवला.